सर्वप्रथम जय शिवराय मित्रांनो, आजचा जो लॉग आहे हा लॉग आपण दोन चार दिवसापासून पाऊस जबरदस्त जो वाढलेला आहे त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे, लॉग असंच एक म्हणत कंटेंटमध्ये थोडा चेंज केलेला आहे आणि थोडासा वेगळा लॉग बनवलेला. वातावरण खूप छान आहे मामागं, तुम्हाला दिसते आहे का? आणि हे झाड पण खूप छान वाटतं या साईडला. तर राहिला विषय गडकिल्ल्यांचा, तर त्याची व्हिडिओ लवकरच येणार आहेत. त्याच्यावर आपलं बरीच आपण म्हटलं शोध झालेलं आहे आपलं, आणि तुमचा जो मिळणारा सपोर्ट आहे हा दिवसेंदिवस वाढतो आहे. तर राहिला विषय की आज सकाळपासून पाऊस एवढा जोरात चालू होता, तर कुठं जायला मिळालं नाही, थोडं मन उदास झालं. तर जवळच्या जवळ आज जवळपासच्याच भागात कुठेतरी फिरतो आहे. आणि हे झाड बघा कसं सुंदर वाटते, मागमाग दिसते आहे का? हे झाड मला माहीत नाही कोणतं झाड आहे, तर एक कमेंट्स बॉक्समध्ये ना कमेंट्स करून सांगा की हा झाड कोणतं आहे. हे मला मागे दिसतं आहे, खूप छान वाटतं आणि पावसाचा माहोल आहे म्हणून तर अजून त्यापेक्षा बेस्ट वाटतं. विषय झाला होता की काही डुप्लिकेट फेक शू बघता, आता पाऊस पडल्यावर ना ते बेडकं कसं बाहेर निघतात तसं बाहेर निघतील आणि व्हिडिओ बिडिओ बनवतील, रील्स बनवतील आणि असं दाखवतील ना की आम्हीच खरं शू बघता येत असं येत तसं येत. तर आणि काहीतरी किल्ल्यावर जातील, कचरा करतील, काहीतरी कसे बी कपडे घालून ही लोक तिथं किल्ल्यावर जातात आणि कसंही तसले व्हिडिओ काहीतरी अपलोड करतील. अशा लोकांना अजिबात लाईक सबस्क्राईब करू नका, कारण आपलं जो चॅनल आहे याच्यामध्ये 12 महिने आपले व्हिडिओ असतात आणि खूप मेहनतीने आपण करतो उन्हात पावसात हिवाळ्यात. तर आपल्या चॅनलला बी सपोर्ट करा, खूप छान व्हिडिओ असतात आपले आणि काही थोडेफार कंटेंट चेंज असले तर आपण मुद्दाम टाकत असतो लोकांची करम करण्यासाठी. तर राहिला मग अशी या झाडाचा विषय. हे झाड याच्यापासून मी एवढं ऐकलं होतं की या झाडापासून काहीतरी झाडू वगैरे बनवतात, एवढं मी लहानपणी ऐकलं होतं, पण मला माहिती नाही हे झाड कोणतं आहे. तर कमेंट्स बॉक्स करून सांगा, मलाही माहिती आहे झाड नेमकं कोणतं आहे. पण आतमध्ये खूप हाड आणि हाड वाटते आणि असं वाटते छान झाड आहे मला दिसतंय. आणि वातावरण तर कसलं गजब आहे, सुंदर वातावरण तुम्हाला बॅक साईडला दिसत असेल असं वाटते ना की या निसर्गात या सह्याद्रीतच राहावं कायमस्वरूपी. तर बऱ्याच दिवसापासून आपली व्हिडिओ गडकिल्ल्यांची येत नाही आहे, त्यामुळे बरीचशी मंडळी नाराज झालेली आहे त्यांना असं वाटतं यांनी गडकिल्ल्यांची व्हिडिओ कमी केले का काय. तुम्हाला एक गोष्ट मी खरं सांगतो मित्रांनो, आमचा असा नियम आहे ना, जर आम्हाला जर एखादी सुट्टी असेल आणि आम्ही जर गडकिल्ल्यांवर गेलो नाही ना, आम्हाला फारच वेगळं वाटतं अरे, कारण आम्हाला ती सवयच पडलेली आहे. गडकिल्ल्यांशिवाय आम्ही जगू शकत नाही अशी अवस्था आमची झालेली आहे. असो तर व्हिडिओ ते खूपच जबरदस्त येणार आहेत, तुमचा सपोर्ट पण वाढतो आहे. आपला काही दिवसात म्हणजे 1-2 हप्त्यात पदरगडचा व्हिडिओ येणार आहे. हा ठाणे बहुतेक कर्जतच्या पुढं, म्हणजेच रायगड कर्जतमध्ये हा किल्ला असावा किंवा ठाणेच्या आणि पुण्याच्या बॉर्डरला कुठेतरी असावा हा किल्ला. तर खूपच ॲडव्हेंचर आहे, खूपच डेंजर ट्रेक आहे. तर तो काही दिवसात तो व्हिडिओ आपला येणार आहे आणि मला अपेक्षा आहे त्या व्हिडिओला तुम्ही सपोर्ट कराल जसं नेहमीप्रमाणे करतात. तर मित्रांनो, पदरगड आहे की बरीचशी ट्रेक लोक करत नाही किंवा प्रोफेशनल जे ट्रेकर्स आहेत तेच करतात. मी तरी म्हणतो माझा जो अनुभव घेतलेला की पदरगड ज्याला अनुभव नसेल किंवा जास्त फॅमिली वगैरे घेऊन तिथं जाऊ नका, कारण तिथले ते 2-3 पॅच खूपच डेंजर आहेत असं अभ्यासवरून मला कळलेलं आहे. तर प्रत्यक्ष मी कळणारच येतो काही दिवसात. तर मित्रांनो, पदरगडचा जो व्हिडिओ येणार आहे आपला तो काही दिवसातच येणार आहे 2-3 हप्त्यात. तर आशा आहे की तुम्ही त्याला सपोर्ट कराल आणि तोपर्यंत पाऊस पडून निसर्ग पण थोडा भरलेला असेल तर व्हिडिओ शूट करायला मजा. आपला जो चॅनलला मिळणारा सपोर्ट आहे ना हा खूपच चांगला आहे आणि भविष्यात माझी इच्छा आहे की त्या चॅनलला मी चांगला ग्रो करतो आहे. तर मला कमेंट बॉक्समधून सांगा ना की तुम्ही ना जास्त कोणत्या क्षेत्रावर मी हे बनवू व्हिडिओ बनवू माझे. तर गडकिल्ल्यांवर तर माझे व्हिडिओ नेहमी असतातच आणि त्यात माझं प्रेमच आहे गडकिल्ले वगैरे, त्याच्यावर तर मी काही त्याच्यात हे नाही करणार काही कमी जास्त. पण किल्ल्यांच्या व्यतिरिक्त आपण काही हिस्टॉरिकल प्लेसेसचं पण आपण काही व्हिडिओ टाकत असतो. हिस्टॉरिकल प्लेसेस आपण म्हणतो की जुने वाडे असतात, काही किल्ले असतात भुईकोट, त्यांची अवस्था फार भयानक झालेली आहे. आणि त्याच्यानंतर मंदिरं आहेत,
जुनं जुनं जे जे शक्य आहे ना, शिवकालीन असो पुरातन असो, आपण त्यांच्यावर व्हिडिओ नेहमी बनवत असतो आणि लोक बघतात पण ते व्हिडिओ. रोजचं डेली व्लॉग पण येतील, काहीतरी वेगळं कंटेंट वगैरे आपण चेंज करणार आहेत आणि कंटिन्यू व्हिडिओ आपण टाकत असणार आहेत. तर तुमचं प्रेम जे आहे ते असंच राहू द्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा, शेअर करा. काही फालतू लोकांचे काही व्हिडिओ असतात, त्यांच्या व्हिडिओमध्ये काही नसतं तरी लोक त्याला सपोर्ट करतात. पण ते काय म्हणतात, जे बिचारे रिअल असतात त्यांना कोणी सपोर्ट करत नाही, अशी आमची अवस्था आहे. ठीक आहे, असो एक दिवस तरी कोणाच्या तरी मनात येईल, काही लोक मनात धरतील आणि आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवतील. जय शिवराय.